काश्मीरी पंडितांच्या हत्येच्या विरोधात आपची जंतर मंतर येथे निदर्शने. काश्मीरातील वाढत्या हत्यांच्या विरोधात दिल्लीतील जंतर मंतर येथे आम आदमी पक्षाच्या वतीने जन आक्रोश रॅली आयोजित करण्यात आली होती. काश्मीरी पंडितांच्या हत्या रोखण्यात मोदी सरकारला सपशेल अपयश आलंय. तेथे हिंदूंच्या सर्रास हत्या होऊ लागल्या असून तेथील स्थिती हाताळण्यात भाजपला अपयश आलंय असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय. काँग्रेसच्या राजस्थानातील त्या 3 आमदारांची नाराजी दूर. राजस्थानात काँग्रेसच्या 3 आमदारांनी पक्षाच्या राज्यसभा उमेदवारांच्या निवडीवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले होते. पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः या 3 आमदारांशी चर्चा केल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपकडून नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका चर्चेत मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेक्षित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून कानपूर आणि काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. अशातच भाजपने वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या कारणावरून आपल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं असून दुसरे एक भाजप नेते नवीन जिंदाल यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलंय. 10% इथेनॉल ब्लेडिंगचं लक्ष्य पूर्ण, पंतप्रधान मोदी. भारत सरकारने पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेच्या आधीच पूर्ण केले असं पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाकडून ट्विटरवर नमूद करण्यात आलंय. आज जागतिक पर्यावरण दिवस आहे, त्यानिमित्त जारी केलेल्या ट्विटर संदेशात त्यांनी ही बाब नमूद केली आहे. आता काही नेहरूंवरही ईडीचे समन्स बजावणार का? शिवसेनेचा केंद्र सरकारला खोचक सवाल. नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र पंडित नेहरू यांनी सुरू केलं होतं, त्याच प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीच्या नोटिसा जारी केल्या आहेत. आता सरकार काय पंडित नेहरूंनाही ईडीचं समन्स जारी करणार आहे काय असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय. पक्षाच्या मुखपत्रात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून त्यात त्यांनी म्हटलंय की पंडित नेहरूंच्या नावाने समन्स जारी करूनच काही आत्मे शांत होतील असे दिसते. देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण. भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संबंधीची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करावी असं आवाहनही त्यांनी केलंय. सांगली जवळील अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार. पुणे बेंगळुरू महामार्गावर थांबलेल्या कंटेनर ट्रकवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 मुले आणि 2 प्रौढ अशा एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. शनिवारी दुपारी सांगलीतील कासेगाव परिसरातील येवलेवाडी फाटा परिसरात हा अपघात झाला. अरिंजय शिरोटे, स्मिता शिरोटे, पूर्वा शिरोटे, सुनेशा शिरोटे आणि वीरू शिरोटे अशी मृतांची नावं आहेत. रशियाकडून अधिक तीव्र हल्ल्याचा इशारा. पाश्चात्य देशांनी जर युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली तर रशिया अधिक तीव्र हल्ले करेल असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिलाय. पुतिन यांनी हा इशारा देताना कोणत्याही देशाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख अमेरिकेकडे आहे हे उघड आहे. ऑस्ट्रेलियाच्या विमानाला चीनी लढाऊ विमानांनी घेरलं. दक्षिण चीन समुद्रात सागरी टेहळणी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या विमानाला चीनच्या लढाऊ विमानांनी घेरून ते विमान धोक्यात आणलं होतं अशी तक्रार ऑस्ट्रेलियाने केली. दक्षिण चीन सागरी हद्दीत व त्यावरील हवाई हद्दीत चीनची दादागिरी सुरू असल्याचं हे लक्षण मानलं जात आहे. बांगलादेशातील भीषण आगीत किमान 35 ठार. बांगलादेशातील एका खासगी केमिकल कंटेनर डेपोमध्ये स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान 35 जण ठार तर अन्य 450 अधिक जण जखमी झालेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री चितगावमधील सीताकुंडा उपजिल्ह्यामधील कदमरसूल परिसरातील BM कंटेनर डेपोत ही दुर्घटना घडली आहे. ऑनलाईन प्रशिक्षणाचा बट्ट्या बोर्ड. तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षण 3 दिवस बंद, शिक्षक संतापले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या व इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड वतीने राज्यातील 94,541 शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात ऑनलाईन प्रशिक्षणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून प्रशिक्षण सुरू होताच पुन्हा 3 दिवसांसाठी बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. वृद्ध दाम्पत्याचा खून करणाऱ्या 3 कोपरगाव पोलिसांनी केलं गजाड. कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथे एका वृद्ध दाम्पत्याचा खून करून दरोडा टाकल्याच्या घटनेने तालुका हादरलाय. अंतर्गत वादातून दुहेरी हत्याकांड झालं की दरोडेखोरांनी घातपात केला यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र कोपरगाव पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने 4 दिवसात या गुन्ह्यातील मुख्य 3 गुन्हेगारांना गजाआड केलंय.
जावळी तालुक्यातील पहिला आयएएस झाल्याचा मोठा आनंद. जावळी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच ओमकार पवार हा मुलगा आयएएस अधिकारी झाला याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली आहे. प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीने त्याने हे यश मिळवलं त्याचा आनंद आहे असंही त्यांनी नमूद केलंय. अल्पवयीन मुलाने केला बापाचा खून. दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील जुन्या वाहनांची खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे राजेंद्र मस्के हे गेल्या 9 दिवसांपासून बेपत्ता झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र त्यांचा खून झाला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून मस्के यांचा खून त्याच्या अल्पवयीन मुलाने केला असल्याचं समोर आलंय. बाप आईला त्रास देतो म्हणून मित्राच्या मदतीने बापाचा निर्दयीपणे खून केल्याची खळबळजनक घटना घडली. बलात्काराला प्रोत्साहन देणाऱ्या परफ्यूम ऍडवर बॉलिवूड सिलेब्सची नाराजी. एका परफ्यूम कंपनीच्या जाहिरातीवरून सध्या मोठं वादंग सुरू आहे. या जाहिरातीद्वारे बलात्काराला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा आरोप होतोय. सोशल मीडियावर याबाबत सध्या अनेक प्रतिक्रिया येत असून अभिनेता फरहान अख्तर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि रिचा चड्डा यांनी देखील भाष्य करताना निषेध नोंदवलाय.